सब्स्क्राइब करा तिचा जागर न्यूज, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा. नमस्कार, तिचा जागर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सांगली मार्केट यार्डात वारणा मंगल कार्यालय इथे हॉलमध्ये 221 हमाल तोलाईदार बारदान गाड्या भरणाऱ्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. थर्मल स्कॅनरमध्ये तापाचे 2 संशयित आढळले. ते मूळचे बिहारचे असून सांगली मार्केट यार्डात बारदान गाड्या भरणं, बारदान रफू करण्याचं काम करतात. त्यांना मिरज शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आलंय. लक्षणं नसल्यानं त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलंय. जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे तसंच सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्यात झालेल्या चर्चेनुसार गुरुवारी मार्केट यार्डात हमाल तोलाईदार व यार्डातील अन्य कामगारांची आरोग्य शिबिर घेण्यात आली. डॉ सुनील आंबोळे, डॉ प्रमोद चौधरी, डॉ वैशाली शिंदे तसंच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेकडील 10 डॉक्टर व महानगरपालिकेच्या 2 डॉक्टरांमार्फत 221 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. 28 व्यक्तींमध्ये ताप होता. सर्वांना मास्क व औषधाचं वाटप करण्यात आलं. मार्केट यार्डात परराज्यातून शेतीमाल, किराणा मालाची आवक होते. परराज्यातून येणाऱ्या वाहनचालकांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय पथक नियुक्त करावं. त्यांना यार्डात लोकांमध्ये अकारण फिरू न देता मालाचं लोडिंग अनलोडिंग होईपर्यंत बाजूला ठेवण्याची व्यवस्था करावी अशा सूचना बाजार समितीला देण्यात आल्या. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.